नाशिक मध्य विधानसभेच्या भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या उमेदवार प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी आज रामवाडी परिसरातील साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. रामवाडी परिसरासह प्रभाग 6 मध्ये त्यांची प्रचार रॅली निघाली. रॅलीत ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते सुनील बागुल, सुनीता पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. इथून भारतीय जनता पार्टीचे 3 नगरसेवक निवडून आलेले आणि हा पहिल्यापासून हिंदुत्ववादी संघटनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ही रॅली आता तुम्ही स्वतः बघाल एकदम चांगला प्रतिसाद आहे. निस्ता प्रतिसाद रॅलीलाच नसतो, तो मतदानामध्ये सुद्धा दिसतो असा हा मतदारसंघ आहे. आणि ताईवर इथं प्रेम करणारे भरपूर लोक आहे, कारण ह्या मतदारसंघासाठी ताईंनी खूप कामं केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी असेल, समाज मंदिराचे काम असेल, बरेच कामं आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये देवयानी फरांदे आमदार यांच्याकडून मिळालेले, त्यामुळे त्याचं कुठेतरी ऋण फेडायचं आहे आणि ऋण आणि त्यातल्या त्यात या आमच्या पक्षाच्या आमच्या पार्टीच्या असल्यामुळे आम्ही सर्व एक दिलानी ताईचं काम करतो. त्यामध्ये आज मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आलेली आहे. फरांदे ताईंना आज चांगल्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्या जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील अशी मी आपल्या सर्वांनी. उमेदवार प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी जनतेने आपणास संधी द्यावी असे आवाहन केले. प्रभाग क्रमांक 6 मधून रॅली काढण्यात आलेली आहे आणि ह्या भागामध्ये आमचे सर्व नगरसेवक, आमचे सुनीलभाऊ बागुल, भिकुताई बागुल, आमच्या पिंगळेताई, मंडलिक खोडे, अप्पा शिंदे, सर्वजण, आमचे प्रकाश सोनवणे, स्वातीताई भांबरे, हे सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 6 आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या विनंतीला मान देऊन मी ह्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टाकी मंजूर केलेली आहे, त्याचं नुकतंच भूमिपूजन झालेलं आहे. गोपीनाथ मुंडे अभ्यासिकेचं भूमिपूजन झालेलं आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर हनुमानवाडीमध्ये उद्यानासाठी मी निधी दिलेला आहे, त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे. अशी अनेक कामांसाठी मी निधी ह्या प्रभागासाठी उपलब्ध करून दिली आहे आणि पाण्याची टाकी बांधून झाल्यानंतर ह्या भागाचा पाण्याचा प्रश्न जो आहे हा संपूर्णपणे सुटणार आहे. 5 आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं काम, आदरणीय मुख्यमंत्री मोदी महाराष्ट्र सरकारचा केलेला कारभार आणि त्यामुळे आणि 5 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे जनतेची केलेली सेवा, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद शहरामधून सर्व ठिकाणून मला मिळत आहे. आणि आमचे सर्व नेते, आमचे भाजप पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, शिवसंग्राम, आरपीआयचे सर्व लोक माझ्यासोबत आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. रॅलीत सुनील बागुल, भिकुबाई बागुल, संजय बागुल, अजय बागुल यांच्यासह प्रभागातील महिला नागरिक सहभागी झाले होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.